नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. यस, आपल्यासोबत गीता आहे, अर्चना आहे, बरेचसे निवृत्ती आहे, ईश्वर आहे, आनंद आहे, तर बरेचसे विद्यार्थी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर जास्त आपण चर्चा न करता आपण सुरू करूयात आपल्या आत्ता 10वी गणित भाग 1-2 पहिलं प्रकरण, ज्याचं नाव आहे समरूपता. दिवसांपासून बरेचसे विद्यार्थी म्हणत होते सर लाईव्ह घ्या लाईव्ह घ्या, पण आज आपण आलेलो आहोत लाईव्ह. आता दररोज आपण संध्याकाळी 7 वाजता 7 ते 7:30 दरम्यान लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, आता आपला सराव संच पाहण्याच्या अगोदर, सराव संच आपण 1.1 पाहण्याच्या अगोदर मित्रांनो एक विनंती आहे. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, म्हणजे जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची लिंक सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर सुरू करूयात समरूपता प्रकरण. एकदम मस्त आहे मित्रांनो, जबरदस्त प्रकरण आहे समरूपता. पहिलं गणित बघा काय, त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 सेमी आहे. दोन एक त्रिकोण आहे त्याचा पाया 9 आहे आणि उंची 5 सेमी आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असतं हा एक गुणधर्म आहे. तो गुणधर्म काय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. मग याचं उत्तर लिहिताना आपण कसं लिहिणार, बघा दोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. मग आपण या ठिकाणी लिहू एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ, एका किंवा बाबा एका किंवा लहान असेल मोठा असेल किंवा एका त्रिकोणाचा असं आपण घेऊया. समजा A1 क्षेत्रफळ असणाऱ्या त्रिकोणाचा पाया काय करू आपण H1 व उंची H2 मानू पाया H1 व उंची काय, सॉरी पायाला आपण B1 मानू, पाया म्हणजे बेस म्हणजे B1 व उंची H1 मानू. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. समजा दोन त्रिकोण आहेत ना, मग एकाचं क्षेत्रफळ A1 असणार आणि दुसऱ्याचं क्षेत्रफळ A2 असणार. मग आपण काय केलं, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय बाबा A1 घेतलं आणि ज्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A1 आहे ना तर त्याचा पाया B1 आणि उंची H1. मग तसेच A2 क्षेत्रफळ असणाऱ्या त्रिकोणाचा पाया जो आहे पाया B2 मानू व उंची H2 मानू. ठीक आहे, H2 मानू. लक्षात आलं तुमच्या, इथपर्यंत मुद्दा लक्षात घ्या. बघा A1 क्षेत्रफळ असणाऱ्या त्रिकोणाचा पाया B1 आणि उंची H1 मानली आणि दुसरा जो त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ A2 मानलं त्याचा पाया B2 आणि उंची H2 मानले. ओके, हे झालं. आता आपल्याला काय करायचं, यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. कसं काढायचं बघा, पहिलं आपण लिहू चला एकाचा पाया, पहिल्याचा पाया म्हणजे B1 किती 9 आणि उंची म्हणजे H1 किती बाबा 5 आहे. बरं का, पहिल्याचा पाया B1 H1 म्हणजे B1 जो दिलेला आहे 9 आणि H1 5. ओके, आणि तसं इथं आणि दुसरा जो त्रिकोण आहे त्याचा पाया म्हणजे त्याला आपण B2 म्हटलंय ना, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 तो किती 10 आणि उंची जी आहे ती H2 म्हणली ती 6 लिहिली. बरं का, हे सगळं लिहून घेतलं आपण, जास्त काय नाही केलं, एकदम सिंपल आहे. पहिलं काय केलं, B1 9 बघा B1 9 H1 5. ओके, आणि दुसऱ्या त्रिकोणाचा जर विचार केला तर दुसऱ्या त्रिकोणात B2 बरं का, दुसऱ्या त्रिकोणाचा विचार केला तर B2 किती 10 आणि H2 किती 6 झालं. आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरं का, A1/A2 वाटलंच तर इथे एक वाक्य लिहा, माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून मी ते वाक्य नाही लिहत. काय वाक्य आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. मग काय करणार, A1/A2 / A1चा पाया उंची काय, B1 × H1 पाया गुणिले उंची म्हणजे B1 × H1 / B2 × H2. ठीक आहे, B1 × H1 B1 किती 9 आणि गुणिले H1 5 / B2 × H2 B2 किती 10 आणि H2 किती 6. बरं का, 9 5 45 10 6 60
आता 45 आणि 60 कितीच्या पाड्या देतात, 15च्या. 15 त्रिक 45, 15 चौक 60, म्हणजे किती आलं गुणोत्तर, 3 आणि 4 आलं. म्हणजे हे जे दोन त्रिकोण आहेत त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 3 आणि 4. एकदम सोपं आहे ना. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. व्हिडिओ आवडले असेल ना मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, एकदम फ्रीमध्ये लाईक करू शकता. आणि नवीन असाल ना चॅनल सबस्क्राईब करा, एकदम फ्रीमध्ये तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकताय. आणि नुसतं सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन असतं तेसुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येईल ना त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि त्याचबरोबर तुम्ही गणित विषयाच्या जास्तीत जास्त व्हिडिओ बघू शकताय. आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या वेबसाईटची पण लिंक दिली, creativelearning.co.in. या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही बरीचशी नोट्स पाहू शकताय, ऑनलाईन टेस्ट पण देऊ शकताय. ओके, आता हे दुसरं गणित, हे बी लई सोपं आहे, अवघड अजिबात नाही. ओके, हे बघा थोडंफार अवघड असतं, ओके, पण अशक्य काहीच नसतं, तुम्हाला जमू शकतं. बघा ही आकृती, हा आकृती, या आकृतीवरून आपल्याला काय करायचं, ABC/ADB, एरिया ऑफ त्रिकोण ABC, म्हणजे ABC हा वरचा त्रिकोण, आणि एरिया ऑफ त्रिकोण ABD. मी शॉर्टकटमध्ये प्रश्न लिहिलेला आहे. आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बघा. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढत असताना लक्षात घ्यायचं की ह्या दोन त्रिकोणांमध्ये काय समान आहे ते शोधायचं. कारण पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असतं, आणि उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात असतं, आणि पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर क्षेत्रफळे सारखी असतात, आणि हिथं पाया उंची समान नसेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असतं. आता या गणितामध्ये बघा ना मित्रांनो, बघा आता मला लिहायचं आहे एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB. हे गुणोत्तर लिहायचं या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. याच्यात काय समान आहे बघा, ABC याचा पाया, ABC चा पाया कुठला, वरचा जो त्रिकोण आहे हा स्टार केलेला, त्याचा पाया काय रे बाबा, AB पटतंय, पाया AB आहे. आणि खालचा जो त्रिकोण आहे त्याला उलटा टांगला, त्याचे पाय वर आणि डोकं खाली आहे. बघा DAB याचा पाया सुद्धा AB, दोन्ही त्रिकोणांचा हा पाया AB समान आहे. मग दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची, लक्षात ठेवा रे, ज्यांचा पाया समान तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची. मग ABC ची उंची काय, हा जो ABC त्याची उंची काय, BC भागिले ADB, खालचा त्रिकोण आहे त्याची उंची काय, AD. लक्षात आलं, दोघांचा काय समान, AB हा पाया समान, म्हणून त्यांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची. मग वरच्या त्रिकोणाची उंची BC ती लिहिली, आणि खालच्या त्रिकोणाची उंची AD ती सुद्धा लिहिलेली आहे. आणि इथं कंसामध्ये काय लिहा, समान समान पायांचे त्रिकोण, पायांचे त्रिकोण लिहिणं गरजेचं आहे. हे नाही लिहिलं तर मार्क जाऊ शकतात. समान पायांचे त्रिकोण, आत्ता तर लय सोपं, आता फक्त किमती टाका ना भाऊ. BC किती आहे, 4. मग BC च्या जागेवर लिहा 4, भागिले AD किती आहे, भागिले 8, तर इथं लिहा 8. आता 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर 1/2 आलेला आहे. ओके, तर मित्रांनो हे अशा प्रकारे आपण सोडू शकतो. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, उद्या सकाळी 9:30 मी लाईव्ह येणार आहे गणित भाग 1 घेऊन, गणित भाग 1 सराव संच 1.1. दररोज सकाळी गणित भाग 1 होणार 10:00 आणि संध्याकाळी गणित भाग 2 होणार, लक्षात घ्या. सकाळी उद्या 9:30, आता तर लेक्चर कंटिन्यू चालणार आहे पण उद्या सकाळी 9:30, म्हणून सांगतो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. 9:30 मी लाईव्ह आलो ना तर नोटिफिकेशन तुमच्याकडे पोहोचेल, कारण कधी कधी 5-10 मिनिटं इकडचे तिकडे होतात. आता आपण बघूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. पण तो 3 बघण्याच्या अगोदर ना तुम्हाला परत सांगतो, नवीन असाल ना चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. एवढी 61 पोरं बघतायत व्हिडिओ आणि 45 लाईक, हे बहुत नाइंसाफी आहे. जास्तीत जास्त लाईक मिळायला पाहिजे. हां, जितक्या लाईक जास्त तितक्या जास्त व्हिडिओ आपण बनवणार, त्यामुळे लाईक करा व्हिडिओला. ओके, आता बघूयात आपण पुढे जाऊयात. पुढचा 3 प्रश्न एकदम फॅन्टॅस्टिक प्रश्न आहे, इम्पॉर्टंट आहे, जबरदस्त आहे. बरं का, आकृती बघा ना कशी, तिची आकृती अशी दिली ना, ही पट्टीच्या साह्याने आकृती काढा, पट्टीच्या साह्याने. बरं का, असं घ्या एकदम अशी आकृती दिली. बघा हा पाया जो खाली असतो ना मित्रांनो, तो पाया असा इथं बाण केलेला आहे, त्यानंतर इथून असा एक त्रिकोण काढलेला आहे. ओके, हा त्रिकोण आपल्याकडे असा दिला आहे, इथून एक लंब काढलेला आहे, इथं 90° दिला आहे, इथून एक लंब काढलेला आहे. ही आकृती,
आकृती व्यवस्थित काढायची, आकृती काढताना गडबड करायची नाही. इथं पी आहे, एस है, क्यू है, टी आहे आणि आर आहे. आता याच्यात काय काय दिलं बरं का, बघा पी एस लंब आर आर क्यू दिलाय आणि क्यू टी लंब आर पी दिलाय. किमती कुठल्या कुठल्या दिल्यात बघा, आर क्यू बरोबर सहा, पी एस बरोबर सहा, पी आर बरोबर बारा आणि क्यू टी बरोबर काढा. आत्ता बघा, आत्ता बघा ट्विस्ट आहे. काय काय दिलं आहे, आर क्यू दिला सहा. आर क्यू कुठे आहे बाई, इथं आर क्यू. हा आर क्यू किती बाबा, सहा सेंटीमीटर किलोमीटर काय पण असेल. पी एस सहा आहे, पी एस म्हणजे बघा ही उंची सहा. ओके, आणि क्यू आर बारा, क्यू आर कुठे रे बाबा, क्यू क्यू पी आर बारा. हा पी आर बघा, एवढा हा पी आर सगळा काय दिलेला आहे, बारा दिला आहे. ओके, आणि याच्यावरून हा क्यू टी काढायचा आहे. टी क्यू म्हणजे हा क्यू टी आपल्याला काढायचा आहे. एकदम सिंपल आहे मित्रांनो. ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना थोडासा वेगळा विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ, बघा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं, एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची. त्या आधारावरती आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात. बघा आता या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, आता इथं मेन म्हणजे एक त्रिकोण आहे, एक त्रिकोण अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कुठला बघा, हा बघा पी क्यू आणि आर हा त्रिकोण. या त्रिकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघा, या त्रिकोणाचं जर मी म्हटलं चला आर क्यू पाया आहे, आर क्यू पाया पकडला तर उंची काय होणार आहे, पी एस होणार आहे. उंची काय होणार आहे, पी एस. त्रिकोणाचा पाया आर क्यू पकडला तर उंची आपल्याकडे होणार आहे पी एस. ओके, पण जर मी उलटा विचार केला आणि जर पी आरला जर पाया पकडला, मी जर पी आर पाया गृहित धरला तर उंची काय होणार आहे, क्यू टी होणार आहे. म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुम्ही दोन प्रकारे लिहू शकताय, पाया गुणिले उंची म्हणजे आर क्यू गुणिले पी एस लिहू शकता, किंवा क्यू टी गुणिले पी आर लिहू शकता. ओके, मग आता आपण लिहूयात की एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर याचं क्षेत्रफळ पाया आर क्यू असताना, कारण पाया आणि उंची दोन्ही आहे, काय बाबा एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची. पाया काय, आर क्यू, मग इथं लिहा आर क्यू गुणिले उंची काय रे बाबा, पी एस. पी एस इथं लिहा तुम्ही, पाया आर क्यू असताना असताना. ओके, झालं लिहिलं. आता लिहा एक छेद दोन आपल्या जाग्यावर, आर क्यू किती हे सहा दिलेले आहेत, पी एस किती हे सहा दिलेले आहेत. ओके, आता पुढचे पुढे काय करायचं, एक छेद दोन गुणिले सहा सहा छत्तीस, छत्तीस लिहिलं आणि पुढे काय होणार, बेक के बे बेसक बारा सहा, म्हणजे तुमचा एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर किती आलं, सहा आलेलं आहे. म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ सहा आलं. आता पुढे काय करायचं, आपल्याला परत याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ वेगळ्या पद्धतीने लिहायचं. पाया पी आर असताना बरं का, बरं याच त्रिकोणाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर एक छेद दोन गुणिले, समजा पाया मी पी आर पकडला, पी आर पाया पी आर पी आर गुणिले, मग उंची काय असणार आहे, क्यू टी असणार आहे जी आपल्याला काढायची आहे, क्यू टी पी आर गुणिले क्यू टी. इथं लिहा पाया पी आर असताना असताना, झालं एवढंच. आता इथं किमती टाकल्या ना, तुमचं उत्तर आपोआप निघणार. कसं काय बघा, पी क्यू आर किती आहे, कुठं गेला बाबा, पी क्यू आर सहा, मग पी क्यू आरच्या जागेवर लिहा सहा बरोबर एक छेद दोन गुणिले पी आर किती आहे रे बाबा, पी आर आहे बारा, बारा लिहा गुणिले क्यू टी किती आहे रे बाबा, माझ्याकडे क्यू टी कुठे गेला, क्यू टी हा इथे बघा, इथं मित्रांनो एक गडबड झाली, बेक के बे इथं छत्तीस, दोनाने जर छत्तीसला भाग लावला ना तर किती येतं, अठरा येतं. मी चुकून काय लिहिलं, सहा लिहिलं. इथं दोनाला जर तुम्ही दोनाने जर छत्तीसला भाग लावलं तर अठरा येणार, आणि इथे सुद्धा आपला पी क्यू आर किती आहे रे बाबा, अठरा आहे बरोबर एक छे दोन आपल्या जाग्यावर, किंवा पी आर किती आहे बाबा, पी आर बारा आहे, मग पी आरच्या जाग्यावर बारा लिहिलं. आता आपल्याला काय काढायचं, क्यू टी काढायचं, क्यू टी जसाच्या तसा बघा, बे के बे बेसक बारा म्हणून अठरा आपल्या जाग्यावर, सहा एक सहा गुणिले क्यू टी आपल्या जाग्यावर, मला काढायची क्यू टी, मग हा सहा गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकड्याला भागिले झाला, म्हणून अठरा भागिले सहा बरोबर क्यू टी, आणि म्हणून क्यू टी बरोबर किती झालं, खाली लिहू चला, क्यू टी बरोबर सहा एक सहा साई त्रिक अठरा, क्यू टी बरोबर तीन एक, क्यू टी किती आलं बाबा, तीन एक. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काय करू शकतो, काढू शकतो. एक मिनटं फक्त, पाच मिनटं, पाच मिनटं. ओके,
तर हा झाला तीन प्रश्न झालेत आपल्याकडे, तीन प्रश्नांची उत्तरं आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. अजून दोन प्रश्न आपले बाकी आहेत, चौथा आणि पाचवा. तर ह्या चौथा आणि पाचवा जो आहे ना तो आपण उद्या सकाळी गणित भाग एक घेणार होतो, पण आपण काय करूया उद्या सकाळच्या लाईव्ह लेक्चरमध्ये हा जो चौथा आणि पाचवा प्रश्न आहे ना तो आपण बघून घेऊयात. अगोदर उद्या सकाळी 9:30 लाईव्ह लेक्चर होणार आपला, 9:30 आपण भाग दोन घेऊ किंवा भाग एक घेऊ, मला असं वाटतं भाग एक किंवा दोन कुठला तरी घेणार पण मी. म्हणजे उद्या सकाळी 9:30 सगळ्यांनी लाईव्ह यायचं आहे, ओके. परंतु जाता जाता नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते दाबायला विसरू नका, कारण तुम्ही बेलचं बटन दाबलं नाही तर मी अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि आणखी इम्पॉर्टंट गोष्ट, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा. डिस्क्रिप्शनमध्ये मी बऱ्याचशा व्हिडिओच्या लिंक शेअर केलेल्या आहेत आणि आपली या वेबसाईट आहे creativelearning.co.in. बघा तुम्हाला सांगतो क्रिएटिव्ह लर्निंग CREATIVE learning.co.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या खाली दिले, त्या लिंकवरती जा, त्याच्यावरती तुम्हाला भरपूर गणिताच्या व्हिडिओ बघायला भेटतील या वेबसाईटवरती, ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिले. तर आत्ताच या वेबसाईटवरती जा आणि बऱ्याचशा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. ऑनलाईन टेस्टसुद्धा आहेत, तुम्हाला तुम्ही ऑनलाईन टेस्ट देऊ शकता एकदम फ्रीमध्ये. तर या वेबसाईटवरती जाऊ शकता तुम्ही, या व्हिडिओच्या खाली लिंक दिले, ओके. सगळ्यांना बाय, गुड नाईट. जाता जाता व्हिडिओला लाईक करून जा, ओके. धन्यवाद. यस यस, कोणाचे काय नोट चॅटमध्ये काय काय बाबा, हा बरेचसे हाय वगैरे आहे. यस 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 यस, ओके. उद्या भेटूया 9:30.